नमस्कार, अस्मिता विजयांच्या नव्या कार्यक्रमात अर्थात बोला सोलापूरकर बोला मध्ये धनंजय शिंदे सोबत मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या भागात पाहूया आपण सोलापूरकर काय बोलतात ते. माझं नाव शिरशेल चित्तप्पा कोरे, मी शेळगी रहिवासी आहे आणि आता हे कोरोनाचं थैमान आपल्या सोलापुरात खूप माजला होता, ते कमी करण्यासाठी लोकांनी मास्क वापरायलाच पाहिजे, सॅनिटायझर वापरायला पाहिजे आणि घरी हँडवॉश इतर कंपन्या ज्या आहेत ते हँडवॉश वापरणं गरजेचं आहे आणि स्वच्छ कपडे आणि रोज इस्त्री मारून कपडे नेसलं तर जंतूचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि सगळ्यांनी जात धर्म न पाळता सगळ्यांनी मास्क वापरला तर कोरोना मुक्त होईल सोलापूर असं आम्हाला वाटतंय सगळ्यांनी. मी सचिन भारत दुर्गे बोलत आहे आणि वर्धमान जनसोचा मालक बोलत आहे. सर्वांना विनंती आहे की आज कोरोनाच्या सगळ्यांना लढा देण्यासाठी आपल्याला स्वतःच्या जबाबदारीसाठी आपण सॅनिटायझर व मास्कचा वापर केला पाहिजे आणि जे आपल्या पोलिसांनी जे नियम पाळायला सांगितलेले आहेत ते पाळलं पाहिजे आपण आणि चौकाचौकामध्ये आज संदेश देत आहे त्या पद्धतीने आपण सर्वजण सगळ्यांची जबाबदारी आहे की ही आपण नियम पाळला पाहिजे. नमस्कार, विजय कुमार उत्तरेकरी बोलतो की कोरोनावर मात करण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा आणि डिस्टन्सिंग पाळा. माझं नाव सुनील विजय कुमार नंदरगी, वॉलचंद कॉलेजच्या पाठीमागे माझं विजय वॉच सर्व्हिस मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान आहे. तर सोलापुरात कोरोनाचं थैमान आपण पाहिलेलं आहे, तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की मास्कचा वापर जास्तीत जास्त करावा आणि काही निष्काळजी लोक असं आहेत की मास्कचा वापर करत नाहीत त्यामुळे सोलापूरचा कोरोना कमी होण्यात थोडाफार दिरंगाई होत चाललेल्या लोकांकडून. त्यामुळे सोलापूरचे कोरोना हद्दपार करण्यासाठी आपण सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर जरूर करावा ही कळकळीची विनंती. आणि कोरोना हा कुठला जात धर्म पंत बघून येत नसतो, त्यामुळे कोरोनाला पळवायचं असेल किंवा दूर करायचं असेल तर फक्त सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरणे आणि सॅनिटायझर करणे हे एकच उपाय आहे. त्यामुळे सोलापुरातून कोरोना हटवण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करावा ही विनंती. नमस्कार, माझं नाव विशाल मिरगो आहे, मी फार्मासिस्ट आहे, श्री मेडिकलमध्ये काम करतो. तर कोरोना पार्श्वभूमीवर सगळेजण मास्क वापरणे सॅनिटायझर वापरणे कंपल्सरी झालं आहे, तरी इथं खूप जण पेशंट येतात जे मास्क वापरत नाहीत आणि म्हणतात का विचारलं तर म्हणतात कोरोना काय गेलाय सोलापुरात काय नाही आहे, असं जर केलं तर होत नाही, परत कोरोना वाढतंय. एकदा आता सोलापुरात खूप कंट्रोल आहे कोरोनाचं पेशंट, असं जर केलं तर वाढत जात आहे आणि कुठं पण कसं पण खातात, तर हे करणं टाळायला पाहिजे. आणि वृद्धांना ज्यांना डायबिटीज बीपी शुगर आहे त्यांना बाहेर फिरणं खूप कंट्रोल केलं पाहिजे. तर एवढंच म्हणणं आहे, जर कंट्रोल केलं तर पूर्ण कोरोना आपण विजय घेऊ शकतो कोरोनावर. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण सरवदे, होम क्लिनिक चा मेन डॉक्टर. तर सगळ्यांना आता या कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये महामारीच्या काळामध्ये मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की जर हा कोरोनाचा सगळा महारोगाचा जर कंट्रोल करायचा असेल आणि याला आवरायचा असेल तर सध्या सगळ्या लोकांनी तीन गोष्टींची काळजी प्रकर्षाने घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आता स्वच्छता पाळणं व्यवस्थित, म्हणजे हात स्वच्छ साबणाने धुणे किंवा सॅनिटायझरचा योग्य वापर करणे. दुसरी गोष्ट घसादुखी, कोरडा खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास असल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी मोठी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचा फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन सगळ्यांनी जर व्यवस्थित केलं तर 100% आपण या कोरोनासारख्या कोविड सारख्या मोठ्या व्याधीला 100% आपण कंट्रोल करू शकू लवकरात लवकर. तर म्हणून या कंडिशनमध्ये मी डॉक्टर म्हणून एवढंच सांगू इच्छितो की सगळ्यांनी या गोष्टीचं पालन करून आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं. माझं नाव शिवदी बागलमध्ये, मी मेडिकलमध्ये सेवा देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण काळजी घेणे महत्वाचं आहे. लोकांना काय सांगताल? मी सांगू इच्छितो की सर्वजण
आपल्या कुटुंबातील सदस्यांचं काळजी घ्यावी आणि घरामध्ये वृद्ध माणसे असेल तर त्यांचं काळजी घेणे महत्त्वाचं आहे आणि सर्वजण सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचं आहे आणि सर्वजण मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. नमस्कार, माझं नाव चिनू गंगाधर बल्ला, मी राहतोय माधवनगरमध्ये. तर या लॉकडाऊनमध्ये मला एवढं कळालं आहे की लोकांपासून दूर राहणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क कंपल्सरी वापरणे आणि जास्तीत जास्त बाहेर टाळणे फिरणे. मी या लॉकडाऊनमध्ये तर घरीच अजिबात नव्हतो, मेडिकलमध्ये कामाला आहे मी सत्यम हॉटेलच्या इथं, वालचंद कॉलेज सत्यम हॉटेलच्यामध्ये. इथं लोक बरे काय चांगलेच आहेत कारण लॉकडाऊनमध्ये जास्त लोक दिसले नाही इथं या एरियात, बाकीच्या एरियात होते थोडंफार. पण एवढंच की करोनामुळं मुक्त व्हायला म्हणजे सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे कंपल्सरी वापरा. नमस्कार, मी रोशन पशाला इथे कार्यरत आहे आणि रामवाडी आरोग्य केंद्रावर मी कॉन्ट्रॅक्ट टेशरचं काम करतोय आणि अनुभव तर चांगला आहे आणि 80-90% लोक प्रतिसाद देतात आणि काम चालू आहे. आव्हान काय करणार लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर? की मास्क वापरा, घराच्या बाहेर निघू नका, काम असेल तर निघा, अन्यथा निघू नका. नमस्कार, मी वनमाला बाबू शिंदे रामवाडी उपेशन अंडर ANM म्हणून काम करत आहे. सध्याला आमच्या सोलापूर महानगरपालिका येथे माझा कुटुंब माझं जबाबदारी हे सर्वे चालू आहे सर्वेक्षण. त्या सर्वेक्षणामध्ये सगळे शिक्षक वर्ग सगळे त्यात सर्वेक्षण करत आहे आणि सर्वेक्षण केलं का नाही ते आम्ही डेली घरोघरी जाऊन भेट देऊन आणि लोकांचा रिस्पॉन्स काही आम्हाला कमी आहे तरी पण आम्ही त्यांना रिस्पॉन्स द्या, व्यवस्थित माहिती द्या, काळजी घ्या, तुमचं कुटुंब तुमची, तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या तुमच्या कुटुंबाची, असं सांगून आमचा सर्वे चालू आहे. नागरिकांना काय आव्हान करणार तुम्ही? नागरिकांना आम्ही एवढंच आव्हान करू की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क वापरा, सॅनिटाईज वापरा, प्लस घरातच काम असेल तर बाहेर जावा, घरात काम नसेल तर घरातच थांबा, हे आम्ही आव्हान करत आहोत लोकांना. प्रत्येकाच्या दारात आल्यानंतर शिक्षक येऊ किंवा तुमच्या आरोग्य खात्यातले आशा वर्कर्स येऊ तर त्यांना आल्यावर एक भीती वाटते मनामध्ये, तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? त्यांना आम्ही सांगतोय की धीर देतोय की तुम्ही घाबरू नका, हे काही एवढा गंभीर आजार नाहीये, हे कव्हर होते, फक्त काळजी व्यवस्थित, वेळेवर ट्रीटमेंट आणि वेळेवर चिन्ह लक्षणं सांगितले गेले, दवाखान्याची व्यवस्थित माहिती घेतली, दवाखान्यात वेळोवेळी उपचार व्यवस्थित घेतले तर हे पूर्णपणे कव्हर पण होतो. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात भरपूर जण कव्हर होण्याचा आकडा भरपूर आहे आपल्याकडे. नमस्कार, मी देवदत्त दाजी मेटकरी, माझ्या शाळेचं नाव लक्ष्मीबाई तिप्पन्न दासरी मराठी प्राथमिक शाळा. सध्या माझी नियुक्ती हे COVID-19 रामवाडी UP सेंटर इथे झालेली आहे. या ठिकाणी मी डाटा ऑपरेटर म्हणून सध्या काम करतो आहे. तर ह्या डाटा ऑपरेटरमध्ये काम करत असताना जवळजवळ 147 शिक्षक सध्या इथे कार्यान्वित आहेत, तसेच 25 आशा वर्कर आणि जवळजवळ 18 मनपा कर्मचारी सध्या इथे कार्यरत आहेत. हे सर्व शिक्षक, आशा वर्कर आणि मनपाचे कर्मचारी आहेत, हे प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन तुमच्याकडून माहिती गोळा करतायत, तुम्हाला कुठला ताप आलेला आहे का, सर्दी झालेली आहे का. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की जे काही शिक्षक तुमच्या पण येतील त्यांना तुम्ही व्यवस्थित माहिती द्यावी आणि त्यांच्यापासून कोणतीही माहिती लपवू नका. जर तुम्ही माहिती लपवलात तर आपल्याला ही कोरोनाचा जे संसर्ग आहे ते आपल्याला रोखता येणार नाही. जर आपल्याला ही कोरोना संसर्ग हे रोखायचा असेल तर तुम्ही न घाबरता, न माहिती लपवता सर्व शिक्षकांना तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या सहकार्यावरच आपल्याला आपला भारत देश पूर्ण कोरोना मुक्त करता येईल. एवढं सांगून
नमस्कार, मी अरुण जाधव. नमस्कार, मी अरुण जाधव. जयजू नगर विजापूर येथे राहत असतो मी. आणि मी सर्वांना, आपले कुटुंब, आपले परिवार ह्या तर्फे मी सर्वांना एक नम्र आवाहन करत आहे की आपल्या इथे जे शिक्षक कर्मचारी किंवा इतर आरोग्य कर्मचारी आपल्या इथे आपल्या घरी येऊन जे कोविड-19 विषयी माहिती देऊन आपल्याला विविध माहिती देतात, तर सर्वांनी एक नम्र विनंती करतो की सर्वांनी मिळून आपल्या इथं आपल्या घरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना सहकार्य करावे, कारण ते पूर्णत्व पद्धतीने आपली काळजी घेत आहेत. आणि सध्याची जी महामारी चालू आहे, या महामारीला आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांना किंवा इतर आरोग्याच्या यांना सहकार्य करून त्यांना आपल्याला ह्या महामारीवर मात करायचं आहे. नमस्कार, मी रमेश बेडगे, सोनामाता विद्यालय सोलापूर येथे सहशिक्षक आहे. देशामध्ये महामारीचा कोविड-19 महामारीचा विषाणूचा फैलाव झालेला आहे. शासनाने शिक्षकावरती जबाबदारी टाकलेली आहे, त्याबरोबर डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी हे तर काम जोखून करतात, त्याबरोबर हे शिक्षक, आमचे महाराष्ट्रातील अख्ख्या शिक्षक बांधव हे एक राष्ट्रीय काम म्हणून काम करत आहेत. त्या बांधवांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. असंच कार्य करत राहावं, देश सेवा करावी. आणि आम्ही घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, त्यांची बीपी, शुगर, त्याबरोबरच काही इतर आजार असतील तर त्यांचा सर्वे करत आहेत. त्यांना अशी कळकळीची विनंती आहे, शक्यतो घराबाहेर पडू नये, आणि पडला तर योग्य कामासाठी पळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करा. अशा पद्धतीने काळजी घ्या, जेणेकरून कोणालाही याचा प्रादुर्भाव होणार नाही. या दृष्टिकोनातून सगळ्यांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियम अटीचं पालन करून या कोरोनाला आपण निश्चितपणेच हरवू, असं मी शिक्षक या नात्याने सगळ्यांना विनंती. मी कल्लप्पा फुलारी, सहशिक्षक लोकमान नूतन मराठी विद्यालय सोलापूर. मला या ठिकाणी आपले कुटुंब आणि आपली जबाबदारी सर्वेक्षणाचं काम आलेलं आहे. तर आमच्याकडं जाईजुईनगर, नालंदा पार्क आणि भूषणनगर आणि हिरण्यवस्ती असे एरिया या ठिकाणी आपल्याला सर्वेक्षणासाठी आलेले आहेत. तर या माध्यमातून नागरिकांना एक विनंती आहे की सर्व शिक्षक या ठिकाणी आपल्या घरापर्यंत येऊन आपलं ताप, बीपी, शुगर आणि इतर आजार या ठिकाणी तपासत असतात. मग सर्व नागरिकांनी शिक्षकांना सहकार्य करावं आणि सर्व नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, आणि घराबाहेर पडत असताना मास्कचा वापर करावं, हँडग्लोव्हचा वापर करावं आणि सॅनिटायझरचा वापर करावं. शासनाने सर्व शिक्षकांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, आपली कुटुंब, आपली जबाबदारी या कामाला या ठिकाणी लावलेले आहेत. केवळ नागरिकांच्या हितासाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी तर सर्व नागरिक तर सहकार्य करतीलच, आणि शिक्षकाचा मी संघटनेचा पदाधिकारी असून देखील आम्ही केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही या ठिकाणी झोकून देऊन काम करत आहोत, आणि सर्व शिक्षक देखील या ठिकाणी काम करत आहेत. सर्व नागरिकांनी या ठिकाणी प्रतिसाद द्यावं आणि कोविड-19 आणि कोमॉर्बिड हे जे पेशंट आहेत, ह्या पेशंटला आपण या कोरोनापासून मुक्त करायचं आहे. आणि 100% सर्व नागरिकांनी जर प्रतिसाद दिला तर नक्कीच आपल्याला हा कोरोना पळून जाईल अशी मला खात्री वाटतोय. तर दर्शक, बोला सोलापूरकर बोला या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं माझी कुटुंब माझी जबाबदारी, यामध्ये सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया. भेटतो असाच वेगळा वेगळा आगळा वेगळा विषय घेऊन पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बोला सोलापूरकर बोला.